महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या शिवथर विभागातील शिवथर गावातील काही शिवसैनिक तटस्थ असल्याचे दिसून येते राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देत बावन्न आमदारांना घेऊन भाजपासोबत सरकार बनवले आहे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत महाडचे आमदार भरतशेठ गोगावले देखील गेले आहेत परंतु तालुक्यातील काही गावातील शिवसैनिक मात्र शिवसेनेत तटस्थ असल्याचे चित्र दिसून येत आहे आमदार भरतशेठ गोगावले यांना शिवथर विभागातून चांगल्या प्रकारे लीड मिळत होती पण आता मात्र चित्र वेगळे दिसत आहे कुंभेशिवतर गावातील शेकडो शिवसैनिकांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे कुंभेशिवतर गावातील गणपत साळुंके यांची शिवसेना विभाग प्रमुख तर सिद्धेश साळुंके यांची युवासेना उपतालुका अधिकारीपदी आजच निवड करण्यात आली आहे त्यामुळे भरतशेठ गोगावले यांना या विभागातून मोठा धक्का बसल्याचे वर्तवले जात आहे परंतु याच विभागातून शिंदे गटाचे भरतशेठ समर्थक लक्ष्मण भोसले विभाग प्रमुख आहेत तर गणेश साळुंके युवासेना उपतालुका अधिकारी आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ठरेल कोणाचे पारडे किती जड आहे ते स्वराज्य लाईव्ह साठी तुकाराम साळुंके महाड ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह